नमस्कार मंडळी, मी सुनीता. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करते. ही भूमी महाराष्ट्राची, कामगारांची, शेतकऱ्यांची. इथे हो बुद्धिवंत रमले, श्रमिक हो एक संग जाहले. गाऊया एकजुटीचा मंत्र सारे हो. महाराष्ट्राच्या कड्या कड्यातून पाहायला मिळतात घामांचे पाझर. महाराष्ट्रातील केळी, पोफळी, नारळी करतात प्रेमाची पाखर. महाराष्ट्रातील शेतांमधला गुलाबी स्वाद शिंपडतात सुगंधी अत्तर. हा महाराष्ट्र खाण आहे संतांची, नररत्नांची, कलावंतांची. ही भूमी आहे शिवबाची, फुल्यांची, आंबेडकरांची, शूर वीरांची, असीम त्यागाची. चला या अशाच महाराष्ट्रातल्या जाणून घेऊयात काही सांस्कृतिक घडामोडी. बालदिनाचं औचित्य साधून अँजल एक्सप्रेस तर्फे गरीब गरजू मुलामुलींना चित्रकलेच्या मार्गदर्शनातून सहकार्य. नेबल आर्मामेंट डेपो करंज यांचा हिरक महोत्सवी सोहळा संपन्न. युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवलमध्ये मुंबईत 23 चित्रपटांचे भव्य सादरीकरण. मुंबई टपाल विभागाच्या वतीनं मुंबई पेक्स 2019 या टपाल तिकिटाच्या प्रदर्शनाचं सुंदर आयोजन. सुप्रसिद्ध संगीतकार, कवी, गायक यशवंत देव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त दादर इथं स्मृती सुगंध या संगीत सोहळ्याचं आयोजन. 14 नोव्हेंबर बालदिन. आज अनेक कार्यक्रम, उपक्रम हे बाल कल्याण आणि बाल विकासाच्या दिशेने वाटचाल करतायत हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आज अनेक उपक्रमांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतलं जातंय हे नक्कीच अत्यंत महत्वाचं असं मानलं पाहिजे. मुलं ही कोणत्याही आर्थिक क्षेत्रातील असू देत, त्यांच्या बौद्धिक क्षमतेला प्रोत्साहन जर दिलं जात असेल तर ते नक्कीच अनुकरणीय म्हणायला हवं, नाही का? चला तर पाहूयात अँजल एक्सप्रेस यांचा बालदिनाचा उपक्रम. बालदिनाचं औचित्य साधून मुंबईत बांद्रा बँडस्टँड इथं अँजल एक्सप्रेस या संस्थेनं गरीब गरजू मुलामुलींसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. बँडस्टँड शाखेच्या प्रमुख कुसुम शर्मा यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे 45 गरीब गरजू मुला मुलींनी या उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला. I strongly feel that each one of us can make a difference and bring change to this world with just a little bit of effort, and I think joining hands makes everything possible and we can build a beautiful world together. Anubha Sharma आणि बीना अडवाणी या संस्थापक सदस्यांनी या मुला मुलींना मार्गदर्शन केले. टैलेंट को टैप करें, उस टैलेंट को आगे बढ़ाएं, और उसके लिए यू नो बिकॉज दे आर द आर्किटेक्ट ऑफ आर नेशन, दे आर आवर फ्यूचर. सो बहुत ज़रूरी है कि हम इनको फुल सपोर्ट के साथ में इनका इंडिया लाइफ को आगे बढ़ाने का राइट डायरेक्शन दें. और चाचा नेहरू हैज प्रोटेक्टेड सो मेनी ईयर्स बैक, आई थिंक उस मिशन को आगे बढ़ाना बहुत ही ज़रूरी है. और हम अपनी तरफ से बहुत कोशिश कर रहे हैं कि बच्चों को जितनी भी मदद हो सके, जितना भी सपोर्ट मिल सके, हम लोग अपनी तरफ से दें. काट्या या रशियन महिलेनंही या उपक्रमात मुलांशी संवाद साधला. हॅलो, माय नेम इज काट्या.
that been in India for 3.5 years. It's been an amazing experience. I love Indian culture and I'm in awe of Indian heritage. And this celebration is an amazing part of that heritage. I really love how our kids are celebrated together with one of the most important political and historical figures in India. So I absolutely believe that our kids have an amazing potential to bring our country, and by that I mean India, to the best future and to a brighter tomorrow. पंडित नेहरूंना प्रिय अशा गुलाबांना समोर ठेवून मुलांनी चित्र साकारण्याचा प्रयत्न केला. मुलांचा आर्थिक स्तर कमी असला तरी अशा उपक्रमांमधून मुलांना सर्वोत्तम मार्गदर्शन होत असेल तर असे उपक्रम राबवणाऱ्या संस्थांचं कौतुकच व्हायला हवं. या उपक्रमाअंतर्गत मुलामुलींना शास्त्रीय नृत्याचे धडेही देण्यात आले. शन नो वरुणहा हे नौदलाचं बोधवाक्य. भारतीय नौदलातील पश्चिम कमांडची ओळख ही नौदलातील भात्यातील तलवार अशी आहे. 150 जहाजं आणि 500 एअरक्राफ्ट हे नौदलाची शक्ती आहे. 60 वर्षाच्या नौदलाच्या पश्चिम विभागातील कामगिरीमध्ये करंजचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. नौदलातील मुंबई विभागातील शस्त्र विभागाचा हिरक महोत्सव नुकताच पार पडला. आपण पाहणार आहोत त्याची काही क्षणचित्र. करंज या मुंबईतल्या नौदलाच्या शस्त्र विभागाचा हिरक महोत्सव संपन्न झाला. नेव्हल आर्मामेंटचे डायरेक्टर जनरल श्री के प्रसाद आणि नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाले यांच्या विशेष उपस्थितीत हा हिरक महोत्सव अतिशय आखीव रेखीवपणे साजरा झाला. वर्षानिमित्त नेव्हल आर्मामेंट डेपो करंज यांच्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. Legacy armament and ordnance within our system too, in our depots. And so how do we life extend, and whether these life extension procedures can be further worked upon to make the armament more reliable is another thing that I think all of you have to apply your minds on. We have life extended and we've been successful several times, but there are areas where we have life extended, indigenized, but have not been so successful. So we've got to learn from that. And and for the future, we've got to be prepared, because armament, as you know, is extremely expensive. And buying from foreign sources, of course, bleeds our revenue budget, actually. So a lot of life extension and innovative procedures that should take root in our depots and maintenance areas, should
grow with time and, like I said, adapt with the new technology. And I'm sure all that will be achieved by the time you move towards your platinum jubilee. पोस्टाच्या विशेष पाकिटाचे प्रकाशन पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाले यांच्या हस्ते झाले. हॅपी ओकेजन फॉर पोस्टल डिपार्टमेंट टू जॉईन युअर हिरक महोत्सव डायमंड ज्युबिली फंक्शन हियर. आप सभी जानते होंगे पूरे देश में 1,55,000 के ऊपर पोस्ट ऑफिसेस है. देश के हर कोने कोने में एक पोस्ट ऑफिस आपको मिलेगा जहां पोस्टल एम्प्लॉयज अपने कॉमन सिटीजन्स को और डिफेंस सर्विसेज में जो भी अपने जवान है उनको भी सर्विस दे रहा है. डिफेंस सर्विसेज के लिए आपकी इंफॉर्मेशन के लिए पोस्टल डिपार्टमेंट की सेपरेट आर्मी पोस्टल सर्विस विंग है. एंड जब ये जवान अपने फैमिलीज को लेटर्स लिखते हैं तो आपको पता है स्पेशल एड्रेस होता है केयर ऑफ 99 एंड केयर ऑफ 56 APO. तो ये फील्ड पोस्ट ऑफिसेस होते हैं. हम सिविल सर्वेंट्स हैं तो हम अदर नॉर्मल पब्लिक के लिए सेवा देते हैं. हॉलिवूड आणि बॉलिवूड बरोबरच मराठी चित्रपटसृष्टीसाठी मुंबई ही पंढरी आहे. इथल्या रसिकांची दाद आणि इथल्या समीक्षकांची समीक्षा हे दोन्ही उच्च दर्जाचं असतं. मुंबईनं आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचं नेहमीच स्वागत केलेलं आहे. आज हे सगळं सांगण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मुंबईमध्ये आयोजित 24वा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल. या फिल्म फेस्टिवलमध्ये युरोपियन देशातील 23 युरोपियन फिल्मचा समावेश होता. चित्रपट सृष्टीसाठी आणि चित्रपट रसिकांसाठी ही एक महत्वाची पर्वणीच होती. चला पाहूयात. फिल्म डिव्हिजन इथं आयोजित 24वा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल. युरोपियन फिल्म क्षेत्रातले मान्यवर, फिल्म डिव्हिजनचे मान्यवर आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता, लेखक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन झाले. Few words about Film Institution. Film Institution was established in 1948 as part of the Information Broadcasting Ministry of Government of India, and it is one of the oldest and largest organizations in the world for production and promotion of non-feature films, especially documentaries. We hold a rich, priceless archive of more than 9,000 titles that we have produced in the last 70 years. And these films encapsulate the post-independent history of India, especially India's rich culture and heritage. European sanskrutiche chitrikaran filmcha madhyamatun bharatatlya rasikanna pahata aale. Austria, Belgium, Cyprus, Bulgaria, Denmark, France, Finland, Germany, Greece, Italy, Portugal, Netherlands, Sweden asha 23 European deshancha 23 film या महोत्सवात प्रदर्शित झाल्या. फिल्म्सना इंग्रजी सबटायटल्स देखील होते. युरोपियन संस्कृतीतील वास्तव कथानकाच्या माध्यमातून मांडण्याची युरोपियन हातोटी रसिकांना जवळून पाहता आली. बहुत ही अच्छा लगता है जब ऐसा कोई मुहिम छेड़ती है, कोई आयोजन होता है, खासकर की फिल्म फेस्टिवल जब होते हैं. इससे एक दूसरे के कल्चर के बारे में बहुत जानने को मिलता है, स्पेशली जो यूथ है हमारे देश का. ऐसा नहीं है कि सिनेमा अवेलेबल नहीं है, आज डिजिटल के ज़माने में सब है, बट उसकी अवेयरनेस कम है, बहुत कम है. तो ऐसे जब आयोजन होते हैं तो बहुत प्रसन्नता होती है, बहुत खुशी होती है कि हमारे यहाँ के लोगों को, जनता को, यूथ को यूरोप का सिनेमा देखने को मिलेगा. और उससे जो हम कहते हैं कि दुनिया में कैसा चल रहा है, उनका कल्चर क्या है, वो सब टच पॉइंट्स पता चलते हैं, क्योंकि सिनेमा एक पीपल टच पॉइंट है.
ह्यूमन टच पॉइंट जिसको बोलते हैं, और इससे एक दूसरे का कल्चर के बारे में, खासकर कि ये जो फिल्म की सिलेक्शन है, मैं उसे देख रहा था, सारे यंग फिल्म मेकर हैं, और जो यंग फिल्म मेकर होते हैं वो थोड़े निडर होते हैं, सोशियो पॉलिटिकल सिनेमा है, तो वहाँ के बारे में, वहाँ के कॉन्फ्लिक्ट्स के बारे में खुल के बोले हैं, जो आवाज़ है वो खुल के आई है। भारतात टपाल व्यवस्था 1774 साली कोलकात्यापासून सुरू झाली। 1854 साली टपाल तिकीट व्यवस्था सुरू झाली। पिनकोडची व्यवस्था सुरू होऊन आज 47 वर्ष झालेली आहे। ई पोस्ट या व्यवस्थेमध्ये भारतीय डाक विभागाची कार्यप्रणाली ही जगातील पोस्टल व्यवस्थेमध्ये अधिक विस्तृत अशा प्रकारे मानली गेलेली आहे। टपाल तिकीटं यांना जनसामान्यांमध्ये, त्याचबरोबर टपाल व्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असंच महत्व आहे। आज हे सगळं सांगण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन झालं ते टपाल तिकीट प्रदर्शनाचं। पाहूयात। मुंबई टपाल विभागाच्या वतीनं मुंबई पेक्स 2019 या जिल्हा पातळीवरील टपाल तिकीटाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। यावेळी दोन लिफाफ्यांचे अनावरण माननीय राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले। एका लिफाफ्यावर महात्मा गांधीजींचे विचार दर्शवण्यात आले आहेत, तर दुसऱ्या लिफाफ्यावर महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चित्रित केलेली आहे। एक बहुत अच्छा आयोजन, और वो भी पूज्य महात्मा गांधी जी के 150वें वर्ष पर किया जा रहा है, जयंती पर किया जा रहा है। मैं आयोजकों को और आप सबको भी बहुत बहुत बधाई देता हूं, और अंतिम बात को पहले से कह रहा हूं कि क्योंकि अब वो जो स्टैंप लगाने की, चिट्ठी लिखने की आदत तो बहुत कम पड़ गई है, सब तो इसी में हो जाता है, तो मैं बधाई से देता हूं डाकघर विभाग को कि गांधी जी के 150वीं जयंती पर उन्होंने जो सुंदर एक आइडिया डेवलप किया है कि आप 30 नवंबर तक चिट्ठी लिखें। आणखी विशेष म्हणजे या लिफाफ्यांना राज्यातील मसाल्यांच्या पदार्थांचा गंध आहे। टपाल तिकिटांबद्दल आजच्या पिढीला माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले। महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीचं औचित्य हा सुद्धा एक महत्वाचा हेतू प्रदर्शनाच्या आयोजनामागे होता। ज़्यादा ह्यूमन फीलिंग नहीं है उसमें, तो इसमें वैसे वाले काम में रोबोट बहुत ही एफिशिएंटली काम करता रहेगा नॉन स्टॉप विदाउट गेटिंग टायर्ड, तो ऐसे सिनेरियोस में रोबोट रिप्लेस कर सकता है। आजची पिढी प्रदर्शनातील टपाल तिकिटांचं अवलोकन करते हे या उपक्रमात पाहावयास मिळालं। ये फिलैटली का एग्जीबिशन है जो मुंबई में आयोजित किया जा रहा है, मुंबई पैक्स 2019। इसमें फिलैटलिस्ट को एक प्लेटफॉर्म दिया गया है कि अपने कलेक्शन को वो यहाँ पे डिस्प्ले करें,
और स्कूल के स्टूडेंट्स को और सभी को ये आमंत्रित किया गया है कि आप उसको देखें, इससे प्रेरणा लें और देखें कि कैसे रिसर्च करके अपना कलेक्शन को नेशनल लेवल पे और इंटरनेशनल लेवल तक भी कैसे उसको बनाया जा सकता है। जो मैसेजिंग का शुरुआत अगर कहें हिंदुस्तान हमारी, हमने जो सीखा उसके जरिए बदल सकते हैं, बट जो आप अतीत से जो चीज़ें जुड़ी होती हैं वो कभी नॉस्टैल्जिया जो है वो कभी आप भूल नहीं सकते। दैट्स द मोस्ट वैल्यूएबल थिंग। सो आई वुड से दैट जो स्टैम्प्स हैं वो नॉस्टैल्जिया का पार्ट होती हैं। अब उसके अंदर डाक विभाग ने जो फूड के ऊपर, ट्रेडिशनल फूड्स ऑफ महाराष्ट्र, पारंपरिक महाराष्ट्रीय व्यंजन, उसको ऑनर किया, मतलब बहुत बड़ी बात है। क्योंकि एक किसी भी चीज़ में कि ये खाना बहुत अच्छा बना है, इतना बोल देने से ही जो बनाने वाले हैं उनका एकदम सीना चौड़ा हो जाता है। अशी पाखरे येती भेट तुझी माझी स्मरते, भातुकलीच्या खेळा मधली दिवस तुझे हे फुलायचे, हे आदिमा हे अनंता, ही अशी कितीतरी गाणी आज रसिकांच्या ओठांवर आहेत, ज्यांच्यामुळे कवी, गीतकार, संगीतकार म्हणून नाव अधोरेखित होतं ते भावगीतांचे सम्राट यशवंत देव यांचं। 92 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये या संगीतकारानं संगीतप्रेमींवर अत्यंत महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे। त्यांनी संगीतप्रेमींवर अधिराज्य मिळवलेलं आहे। लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित या संगीतकाराचा 30 ऑक्टोबर 2019 हा पहिला स्मृती दिन। त्यांचा हा पहिला स्मृती दिन शिवाजी पार्क येथील साने गुरुजी विद्यालयामध्ये पार पडला। सर्वे सर्वा संगीतकार सोमनाथ परब यांच्यामुळे हा स्मृती दिन आकारास आला। पाहुयात हा कार्यक्रम। दादर येथील साने गुरुजी विद्यालयात आयोजित थोर संगीतकार स्वर्गीय यशवंत देव पहिला स्मृती दिन सोहळा स्मृती सुगंध। साने गुरुजी विद्यालयाचे संचालक मोहन मोहाडीकर आणि युवा कला मंचचे संचालक संगीतकार सोमनाथ परब यांच्या विशेष प्रयत्नांतून हा संगीत सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यात यशवंत देवांच्या गाण्यांना उजाळा देण्यात आला। युवा कला मंचच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानं या सोहळ्यात सहभाग घेऊन स्वरासुरांची आदरांजली सुगंधित केली। अशोक वायंगणकर, नृपाल कुबल, स्मित म्हात्रे, कृष्णा कावले, मधु मारडोलकर यांनी वादनाची साथ करून रसिकांची दाद मिळवली।
महाराष्ट्र हा गतिमान आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही घडामोडींमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश असतो हे वेळोवेळी अधोरेखित झालेलं आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये हा महाराष्ट्र एकसंघ होतो आणि एकमेकांच्या मदतीसाठी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक पुढाकार घेतो. महाराष्ट्रामध्ये यावेळेला पावसानं अनेक अंगांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, परंतु तरीसुद्धा अवघ्या 40 ते 45 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्वजण सांघिक भावनेतून सज्ज असणार आहोत याची मला खात्री आहे. रसिक हो, आज इथेच तुमचा निरोप घेतेय, पण जाण्यापूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते, हा कार्यक्रम आता युट्यूबवर देखील उपलब्ध आहे. त्यासाठी आमचा ऍड्रेस आहे DD सह्याद्री आपला महाराष्ट्र. नमस्कार.